नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यावर झाला हल्ला, तर पंढरपुरात फडणवीसांची आणि शिंदेंची हकालपट्टी। काय प्रकरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पाहूयात मित्रांनो, त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा। ज्या आषाढी वारीची वाट पंढरपूरचे नाही तर महाराष्ट्रातले वारकरी गेल्या हजारो वर्षापासून ती वारीची परंपरा पुढे चालवत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची महाराष्ट्राचा प्रथम म्हणून एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यासाठी दरवर्षी होत असते। मात्र यावर्षीची शासकीय पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल होत असताना अखिल भारतीय होलार समाजाच्या युवकांनी शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून घोषणाबाजी केली। मुख्यमंत्र्यांचा ताफा ठाकरे चौकातून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिशेने जात असताना होलार समाजाच्या युवकांनी शिंदेंचा ताफा अडवला, आणि अनेकांनी तर फडणवीसांच्या आणि शिंदेच्या गाडीच्या काचा करून आंदोलकांशी संवाद करण्याचा भेटायची विनंती केली। तेव्हा मात्र फडणवीसांनी शिंदेंना त्यांनी वेळ दिलेला नाही, त्यामुळे शिंदेंच्या पंढरपुरातून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला होता। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, फोडाफोडीच्या राजकारणामुळे असं होत आहे का? कमेंटच्या माध्यमातून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।